नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर. तर मित्रांनो, आपण पोलीस भरतीचे प्रश्नपत्रिका पाहतोय. आत्तापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसेल तर पाहून घ्या. त्यासाठी आपण आपल्या चॅनलवरती एक स्पेशल प्लेलिस्टसुद्धा बनवलेली आहे पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2024 साठी, तर तुम्ही तिथून पाहू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे पोलीस चालक प्रश्न पाहणार आहोत, जो की हा पेपर 17 ऑगस्टला झालेला आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. कशाप्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते तर पहा. 2023 चा 18वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर 2023 चा हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा अशोक सराफ यांना मिळाला आहे. आणि 2024 चा कोणाला मिळाला? तर प्रदीप महाजन यांना मिळाला, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 कोणत्या जिल्ह्यात आयोजित केले होते? तर हे जळगाव जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आले होते आणि याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभणे. स्ट्रेट फ्रॉम द हर्ट हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर कपिल देव यांचे हे आत्मचरित्र आहे. राष्ट्रीय मतदार दिवस कधी असतो? तर 25 जानेवारी या दिवशी आपण राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करतो. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या मराठी चित्रपटाचा दिग्दर्शक कोण आहे? तर प्रवीण तरडे हे आहेत दिग्दर्शक धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या मराठी चित्रपटाचे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा कोण आहेत? तर रुपाली चाकणकर हे आहेत. बर्डी ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर गोल्फ या खेळाशी संबंधित आहे बर्डी. नेक्स्ट क्वेश्चन, 2024 मध्ये पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतास किती पदक मिळाले आहेत? तर आपल्या भारताला 6 पदक मिळालेले आहेत पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये. कितव्या घटना दुरुस्तीनुसार मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आले? तर कोणती घटना दुरुस्ती आहे ती? तर 61वी घटना दुरुस्ती या घटना दुरुस्तीनुसार मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत? तर रश्मी शुक्ला या आहेत महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? तर आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? तर डॉक्टर MS स्वामीनाथन हे आहेत भारतीय हरित क्रांतीचे जनक. इंडियन इंडिपेंडन्स लीग ही संस्था जपानमधील टोकिया या ठिकाणी कोणी स्थापन केली? तर राजबिहारी बोस यांनी स्थापन केलेली आहे इंडियन इंडिपेंडन्स लीग ही संस्था जपानमधील टोकियो या ठिकाणी स्थापन केली. नेक्स्ट क्वेश्चन, 1919 च्या सुधारणा कायद्याला काय म्हणून ओळखले जाते? तर या कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असं म्हणतात. कोलोरॅडो हे वाळवंट कोणत्या खंडामध्ये आहे? तर हे उत्तर अमेरिका या खंडामध्ये आढळते. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे आर्य महिला समाजाची स्थापना. महाराष्ट्रातील कोणत्या धरणाच्या जलाशयाला यशवंत सागर असे नाव देण्यात आले? तर उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंत सागर या नावाने ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? तर 288 आहे महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या. मासुंदा तलाव कोणत्या शहरात आहे? तर ठाणे शहरामध्ये आहे. संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध शहर कोणते? तर नागपूर आहे संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध शहर आहे नागपूर. जोड्या लावा असा प्रश्न आहे, तर पहा एका साईडला आदिवासी जमात दिलेली आहे आणि ती कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते हे आपल्याला पाहायचं आहे. तर पहा मित्रांनो, आपण इथे डायरेक्ट आन्सर घेतलेला आहे. तर गोंड ही जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? तर चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आढळून येते. भिल्ल ही आदिवासी जमात आहे धुळे व नंदुरबार या जिल्ह्यामध्ये. कोरकू आदिवासी जमात अमरावती जिल्हा आणि वारली ही ठाणे जिल्ह्यामध्ये आढळून येते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ठाणे पोलीस भरती प्रश्न पाहूयात. हा पेपर 18 ऑगस्टला झालेला आहे. कशाप्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते पहा. तर पहा, पहिला प्रश्न आहे, सध्या कोणत्या देशाने ओपेक सोडण्याचा निर्णय घेतला आहे? तर अंगोला या देशाने घेतलेला आहे ओपेक सोडण्याचा निर्णय. नेक्स्ट क्वेश्चन,
सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगरिया. नजीकच्या काळात महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? तर याचे उद्घाटन अयोध्या या शहरामध्ये झाले आहे. महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन हे अयोध्या या शहरात झाले. नेक्स्ट क्वेश्चन, अयोध्येतील राम मंदिरातील बालरूपातील रामाची मूर्ती कोणी बनवली आहे? तर ही मूर्ती अरुण योगीराज यांनी बनवली. विंबल्डन 2024 पुरुष एकेरी स्पर्धेतील विजेता खेळाडू कोण आहे? तर कार्लोस अल्कराज हा आहे. ठाणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री कोण आहेत? तर शंभूराज देसाई हे आहेत ठाणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला आत्तापर्यंत झालेले सर्व पोलीस भरतीचे प्रश्नपत्रिका हवे असतील तर ते घेऊ शकतात. 7 जुलै ते 20 ऑगस्टपर्यंतचे सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानचे प्रश्न मिळतील परीक्षेत विचारलेले, आणि उत्तरासहित तुम्हाला ही PDF मिळणार आहे. तर ज्यांना कोणाला ही PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. PDFसाठी तुम्हाला QR कोडवरती पेमेंट करायचं आहे, आणि खाली जो नंबर दिलेला आहे 8208999286, तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला. लगेच तुम्हाला त्याची PDF पाठवली जाईल. आणि मित्रांनो, प्रत्येकाने ही PDF घ्या, कारण परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होत आहेत आणि तुमच्यासाठी प्रत्येक मार्क हा महत्त्वाचा आहे. त्यासाठीच तुम्हाला अभ्यासामध्ये नक्की या PDFची मदत होईल. तर ज्यांना कोणाला ही PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. चला पुढचा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपालाचे नाव काय आहे? तर आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहे? तर CP राधाकृष्णन आहे. बिमस्टेक या प्रादेशिक संस्थेमध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही? तर अफगाणिस्तान या देशाचा समावेश होत नाही. लक्षद्वीपमध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रातील पहिली बँक कोणती ठरली आहे? तर HDFC बँक ही ठरलेली आहे. महाराष्ट्रातील कोणते शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वसले आहे? तर महाराष्ट्रातील सोलापूर हे शहर वसलेले आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65. मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1857 झालेली आहे मुंबई विद्यापीठाची स्थापना. नेक्स्ट क्वेश्चन, वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्त्वाचे ऊर्जा साधन कोणते आहे? तर वर्धा नदीच्या खोऱ्यात दगडी कोळसा हे ऊर्जा साधन सापडते. महाराष्ट्रात वनाखाली सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रामध्ये वनाखालील सर्वात जास्त क्षेत्र हे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. अरवली, हिमालय, आल्प्स, रॉकी आणि अँडीज हे कोणत्या प्रकारचे पर्वत आहेत? तर हे वलीय पर्वत आहेत. एझवाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर ही मिझोराम या राज्याची राजधानी आहे एझवाल. कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर हे रायगड जिल्ह्यामध्ये आढळते कस्तुरी मांजर. महाराष्ट्रातील कोणत्या जलविद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असे संबोधले जाते? तर कोणत्या जलविद्युत प्रकल्पाला म्हटलं जातं अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा? तर कोयना जलविद्युत प्रकल्पास म्हटलं जातं, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाह कोणत्या वर्षी घडून आणला? तर हा 1864 घडून आणला होता. कर्झन वायलीचा खून कोणी केला? तर मदनलाल धिंगरा यांनी केलेला आहे कर्झन वायलीचा खून. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन 2024 याचे प्रमुख अतिथी होते? तर कोणत्या देशाचे होते? तर ते फ्रान्सचे होते. कोणता कर केंद्र शासनाकडून योजिला जातो, वसूल केला जातो, पण त्याच्या उत्पन्नातील वाटा राज्यांनाही दिला जातो? तर तो कोणता कर आहे? तर तो प्राप्ती कर आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात हरित क्रांतीची सुरुवात कधी झाली? तर 1965 ते 1968 या दरम्यान झालेली आहे भारतात हरित क्रांतीची सुरुवात. दुसऱ्या योजनेच्या काळात भिलाई येथे उभारलेल्या पोलाद निर्मिती प्रकल्पास कोणत्या देशाचे सहाय्य लाभले होते? तर सोव्हिएत युनियन या देशाचे सहाय्य लाभले होते. नेक्स्ट क्वेश्चन, शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक नाबार्ड याची स्थापना केव्हा झाली? तर नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 झालेली आहे.
महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोठे कार्यान्वित आहे? तर हे सोलापूर मोहोळ या ठिकाणी कार्यान्वित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर याचे मुख्यालय मुंबईला आहे. पंचायत राज्य स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर राजस्थान हे राज्य आहे. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर गटविकास अधिकारी हे असतात पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख. महाराष्ट्राचे महसुली वर्ष कोणत्या दिवशी सुरू होते? तर 1 ऑगस्ट या दिवशी सुरू होते महाराष्ट्राचे महसुली वर्ष. नेक्स्ट क्वेश्चन, राज्यातील विधानसभाकडून राज्यसभेवर पाठवण्याचे सदस्य निवडताना कोणत्या प्रकारच्या मतदान पद्धतीचा अवलंब केला जातो? तर खुले मतदान या पद्धतीचा अवलंब केला जातो. एखाद्या राज्यात राज्यपालाचा आकस्मिक मृत्यू ओढवल्यास कोणास प्रभारी राज्यपाल म्हणून काम पाहावे लागते? तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना काम पाहावे लागते. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभासदाची मुदत राज्यसभेच्या सभासदाच्या मुदती इतकी म्हणजे किती असते? तर 6 वर्ष असते. भारताच्या कोणत्या देशाच्या शेजारी राष्ट्राला समुद्रकिनारा नसल्यामुळे बहुतेक विदेशी व्यापार भारतीय परदेशातून चालवतात? तर याचे करेक्ट आन्सर आहे नेपाळ. चला पुढचा प्रश्न, श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान कोणता समुद्रधुनी आहे? तर पाल्क हा समुद्रधुनी आहे श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान. रेड क्लिप लाईन ही कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा निश्चित करते? तर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील सीमारेषा निश्चित करते रेड क्लिप लाईन. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत? तर 78 आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण 78 सदस्य असतात. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणते सदस्य भाग घेतात? तर लोकसभा व राज्यसभा सदस्य भाग घेतात उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, राज्यसभा हे संसदेचे कोणते सभागृह आहे? तर राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? तर ग्रामसेवक यांच्याकडे ही जबाबदारी असते गावाचा विकास व आराखडा तयार करण्याची. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात कापसाचे बाजारपेठ म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर अकोला या शहराची ओळख आहे महाराष्ट्रामध्ये कापसाचे बाजारपेठ म्हणून या शहराची ओळख आहे. कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये येते कळसुबाई शिखर. महाराष्ट्रात सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या जिल्ह्यात लाभलेली आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्याला लाभलेली आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त किनारपट्टी. ठाणे जिल्ह्यात आढळणारी आदिवासी जमात कोणती आहे? तर वारली ही आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आढळती ही आदिवासी जमात. नेक्स्ट क्वेश्चन, 1857 उठावामध्ये क्रांतीचे चिन्ह म्हणून कशाचा वापर करण्यात आला? तर कमळाचे फूल याचा वापर करण्यात आला होता. अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कुठे करण्यात आली? तर नाशिकला करण्यात आली होती अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना. पुढचा प्रश्न पहा, आद्य क्रांतिकारक म्हणून कोण ओळखले जाते? तर वासुदेव बळवंत फडके यांची ओळख आहे आद्य क्रांतिकारक म्हणून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला? तर यांचा जन्म महू या ठिकाणी झाला आहे. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांची ओळख आहे. तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हणून कोणाला उपमा देण्यात आली? तर लोकमान्य टिळक यांनाही उपमा देण्यात आली होती. भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता? तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा आहे भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार. द टेस्ट ऑफ माय लाईफ हे कोणत्या क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे? तर हे युवराज सिंग यांचे आत्मचरित्र आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय स्तरावरील NSG धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते आहे? तर Force 1 हे आहे. बावनथडी सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे बावनथडी सिंचन प्रकल्प. नेक्स्ट क्वेश्चन, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
तर साहित्य या क्षेत्राशी संबंधित आहेत ज्ञानपीठ पुरस्कार. आता आपण रायगड पोलीस चालक भरतीचे प्रश्न पाहूयात. हा पेपर 20 ऑगस्टला झालेला आहे. तर पहा, पहिला प्रश्न आहे, कोणत्या झाडाचे लाकूड आगपेठांच्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते? तर पॉपलर या झाडाचे लाकूड वापरले जाते आगपेठांच्या काड्या बनवण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी टॉय ट्रेनने पोहोचू शकता? तर माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी आहे, टॉय ट्रेनने आपण त्या ठिकाणी पोहोचू शकतो. पहा, जोड्या लावा असा प्रश्न आहे. एका ठिकाणी घाट दिलेले आहेत आणि समोर त्या ठिकाणी कोणत्या मार्गातून हा घाट जातो हे दिलेलं आहे. तर पहा, आपण डायरेक्ट इथं आन्सर घेतलेला आहे. खंबाटाकी घाट कोणत्या मार्गावर आहे? तर पुणे ते सातारा या मार्गावरती आहे खंबाटाकी घाट. आंबा घाट लागतो कोल्हापूर ते रत्नागिरी या मार्गावर. आंबोली घाट सावंतवाडी ते बेळगाव आणि कुंभार्ली घाट आहे कराड ते चिपळूण या मार्गावर. लक्षात ठेवा मित्रांनो, कसाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला तर तुम्हाला त्याचे आन्सर आले पाहिजे. बाजीप्रभू देशपांडे यांच्या हुतात्म्याने पुनीत खोडखिंड किंवा पावनखिंड ही कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ही आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न, आनंदवन प्रकल्प कोठे आहे? तर चंद्रपूर वरोरा या ठिकाणी आहे आनंदवन प्रकल्प. कोकणातील रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली? तर 1990 करण्यात आली होती. स्वतंत्र भारतामध्ये लोकसभेची पहिली सार्वजनिक निवडणूक केव्हा घेण्यात आली? तर 1951-52 घेण्यात आली होती स्वतंत्र भारतामध्ये लोकसभेची पहिली सार्वजनिक निवडणूक. संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजतात? तर बाईट्समध्ये मोजली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात किती टप्प्यात 18व्या लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात 18व्या लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या आणि देशामध्ये 7 टप्प्यात या निवडणुका झालेल्या आहेत, लक्षात ठेवा. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? तर अरविंद पनगरिया हे आहेत 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हे भालाफेक या खेळाशी संबंधित आहे. त्यातरी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणते पदक मिळाले मित्रांनो त्यांना आणि त्यांचा थ्रो कितीचा होता हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. पाहूयात किती विद्यार्थी करेक्ट आन्सर देतात. विद्यार्थी मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिक 2024 हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे प्रत्येक परीक्षेसाठी. त्यासाठी पॅरिस ऑलिम्पिक 2024 आपण एक स्पेशल व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे. त्यामध्ये आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण त्यामध्ये कवर केलेले आहेत. ज्याने कोणी तो व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की पहा तो व्हिडिओ. भारतीय क्रिकेट संघाचा नवोदित मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणत्या खेळाडूची नेमणूक करण्यात आली? तर गौतम गंभीर यांची नेमणूक करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पहा, जुन्या कायद्याऐवजी नव्याने अंमलात आलेल्या कायद्याची अंमलबजावणी ही कोणत्या तारखेपासून करण्यात आली? तर 1 जुलै 2024 करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, यावरती असाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की नवीन फौजदारी कायदे केव्हापासून अंमलात आले आहेत? तर त्याचे आन्सरसुद्धा 1 जुलै 2024 ते अंमलात आलेले आहेत, लक्षात ठेवा. पनवेल तालुक्यातील पक्ष्यांसाठी राखीव असलेले अभयारण्य कोणते आहे? तर कर्नाळा हे अभयारण्य आहे पक्ष्यांसाठी राखीव. नेक्स्ट क्वेश्चन, सुधागड तालुक्यातील प्रसिद्ध गणेश स्थान कोणते आहे? तर पाली हे आहे. गणपतीच्या शाडू मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेले रायगड जिल्ह्यातील ठिकाण कोणते आहे? तर पेन हे ठिकाण आहे. मराठ्यांना अखेरपर्यंत न जिंकता आलेला रायगड जिल्ह्यातील अभेद्य जलदुर्ग कोणता? तर मुरुड चंजिरा हा आहे. तर मित्रांनो, हे आहेत परीक्षेत विचारलेले प्रश्न. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला या व्हिडिओची PDF हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता. आत्तापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला त्यामध्ये मिळतील. तर ज्यांना कोणाला ही PDF हवी असेल त्यांनी QR कोडवरती पेमेंट करून खाली जो नंबर दिलेला आहे 8208999286, तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे मित्रांनो. लगेच तुम्हाला त्याची PDF पाठवली जाईल आणि PDFमध्ये तुम्हाला करंट अफेअर्सचे म्हणजे चालू घडामोडी आणि JK प्रश्न तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहेत आन्सरसहित. तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.